विकासानिमित्त स्वयंशिक्षा फाउंडेशनचे संस्थापक सोमनाथ वैद्य यांच्या वतीनं 11,000 भक्तगणांना प्रसाद वाटप उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. पवित्र अशा श्रावण मासानिमित्त स्वयंशिक्षा फाउंडेशनच्या वतीनं दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध मंदिरात दर सोमवारी आणि शनिवारी अकरा हजार भक्तगणांना प्रसाद वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंकुडल इथल्या श्री संगमेश्वर मंदिरात सोमनाथ वैद्य यांच्या हस्ते महापूजा आणि अभिषेक करून करण्यात आला. दरम्यान या उपक्रमांतर्गत प्रसाद म्हणून साबू खिचडी, शेंगा लाडू, राजगिरा लाडू, सेंद्रिय केळींचं वाटप करण्यात आलं. यानिमित्त महिला भगिनींना पर्स देखील वाटप करण्यात आल्या. या प्रसंगी काशीनाथ भदगुंडके यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. दरम्यान दक्षिण सोलापूर तालुक्याच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून स्वयंशिक्षा फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवण्यावर आपला विशेष भर राहणार असल्याचं सोमनाथ वैद्य यांनी यावेळी सांगितलं. इमिजिएट त्वरित निधी आणून या भागाचा कायापलट होऊ शकतो, त्याच्यासाठी एक चांगली विल पॉवर पाहिजे आणि ती मी विल पॉवर आपल्याला आपल्या माध्यमातून मी इथे बदल घडवू शकतो एवढं मी बोलतो आणि संगमेश्वर चरणी प्रार्थना करतो व आपला संगमेश्वराने आशीर्वाद द्यावा व आपले जीवन मंगलमय व्हावे ही मी प्रार्थना करतो. धन्यवाद.